गुड मॉर्निंग. आपल्याला आज मॅग्नेटिझमचा उरलेला टॉपिक स्टार्ट करायचा आहे. लास्ट लेक्चरला आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्स बघितले होते. कसं लिहितात मॅग्नेट्सचे काही आपण प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. त्यातल्या खास करून आपण कुठल्या बघितल्या बार मॅग्नेटच्या. मग त्या बार मॅग्नेटचा आपल्याला आता ॲक्च्युली पुढचा स्टडी करायचा आहे. बार मॅग्नेट्स कसं आहे मग त्याचं मॅग्नेटिक मोमेंट कसं लिहितात. एम इज इक्वल टू क्यू एम इन टू टू एल. आता हे क्यू एम म्हणजे काय असतं की पोल स्ट्रेंथ आणि टू एल म्हणजे लेंथ एलिमेंट आहे. कुठून साऊथ टू नॉर्थ पोलला. त्यामुळे मॅग्नेटिक डायपोलची डायरेक्शन कशी असते साऊथ पोल टू नॉर्थ पोल. आता मी तुम्हाला लास्ट लेक्चरला म्हटलं होतं की मॅग्नेट्समध्ये ना आपल्या कसे असतात दोन पोल असतात क्यू एम आणि मायनस क्यू एम किंवा त्याला आपण नॉर्थ आणि साऊथ म्हणूया. नॉर्थ अँड साऊथमध्ये कसं असतं की तुमचे कधीही ते सर्फेसवर एक्झिस्ट नसतात. बार मॅग्नेटच्या सर्फेसवर तुमचे पोल्स एक्झिस्ट नसतात. तर कुठे असतात इनसाईड द मॅग्नेट एक्झिस्ट असतात. मग अशा केसमध्ये तुमची फिजिकल लेंथ आणि मॅग्नेटिक लेंथ ही वेगवेगळी असते. फिजिकल लेंथ म्हणजे कुठून बार मॅग्नेटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. तर तुझी फिजिकल लेंथ मॅग्नेटिक लेंथ म्हणजे कुठली पोल टू पोलची लेंथ आहे ती. मग जी पोल टू पोल लेंथ आहे त्याला म्हणतात मॅग्नेटिक लेंथ. मॅग्नेटिक लेंथ म्हणजे पोल टू पोल जे डिस्टन्स आहे त्याला आपण मॅग्नेटिक लेंथ म्हणतो आणि त्याला आपण ट्वेल एवढं दाखवतो. किती ट्वेल एवढं. आणि जे पॉईंट टू एंड असं डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो ॲक्च्युली फिजिकल लेंथ. काय म्हणतो फिजिकल लेंथ. मग या दोघांमधले डिस्टन्स असं आहे की मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 times द कुठलं फिजिकल लेंथ. तुझी फिजिकल लेंथ आहे. फिजिकल लेंथ म्हणजे कुठली बार मॅग्नेटच्या एंड टू एंड जे डिस्टन्स आहे ते म्हणजे तुझं फिजिकल लेंथ झालं. आणि जे पोल टू पोल डिस्टन्स आहे त्याला म्हणतात मॅग्नेटिक लेंथ म्हणतात. आणि दोघांमध्ये रिलेशन कसं आहे मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 times फिजिकल लेंथ. एवढं तर लक्षात आलं ना. पोल्स तुझे कधीही मॅग्नेटिक डायपोल्स किंवा जे मॅग्नेटिक जे पोल्स आहेत नॉर्थ अँड साऊथ ते कधी मॅग्नेटच्या सर्फेसवर एक्झिस्ट होत नाही तर कसे इनसाईड द मॅग्नेट एक्झिस्ट असतात. त्याच्यामुळं तुमच्या पोल्समधलं जे डिस्टन्स आहे हे आपण असं सांगत नाही की दोन टोटल लेंथ आहे मॅग्नेटची. म्हणजे दोन पोल्समधले डिस्टन्स आहे त्याला आपण मॅग्नेटिक लेंथ म्हटलं आहे. आणि तुझी फिजिकल लेंथ म्हणजे कशी एन टू एन जे डिस्टन्स आहे मॅग्नेटचं ते तुझी फिजिकल लेंथ झाली. आणि या दोघांमध्ये रिलेशन कसं आहे मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 times फिजिकल लेंथ. कळलं. हां सो राईट डाऊन एक डेफिनेशन आहे मॅग्नेटिक लेंथची. मॅग्नेटिक लेंथ इट इज अ डिस्टन्स बिटवीन इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू पोल्स ऑफ मॅग्नेट. टू पोल्स ऑफ मॅग्नेट. टू पोल्स ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटिक लेंथ इज गुड 5/6 times फिजिकल लेंथ किंवा त्याला जॉमेट्रिकल लेंथ असंही म्हणू शकतो आपण. त्याला आपण जॉमेट्रिकल लेंथ म्हणू. जॉमेट्रिकल लेंथ हा फॉर्म्युला लिहून जॉमेट्रिकल लेंथ म्हणजे त्याची बार मॅग्नेटचं एंड टू एंड डिस्टन्स. आता पण म्हटलं होतं हे लिहिलं ना. सो आता आपण म्हटलं होतं की मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रोस्टॅटिक हे एकमेकांचे ॲक्च्युली कसे आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांचं. तर तो एक आपण टेबलमध्ये लिहून घेऊया. त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक ॲनालॉग म्हणतो. म्हणजे तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिकचे काही फॉर्म्स आहेत त्यांचा आणि मॅग्नेटिक फील्डमधलेचा जो फॉर्म्युला आहेत ते कसे आहेत एकमेकांचे सिमिलर ते लिहून घेऊया. मी तर एक लिहून घ्या क्वांटिटी इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटोस्टॅटिक. आता मॅग्नेटोस्टॅटिक म्हणजे तुमची मॅग्नेटिक फील्ड चेंज होत नाही आहे. मॅग्नेटोस्टॅटिक hmm.
इलेक्ट्रोस्टॅटिक अँड मॅग्नेटोस्टॅटिक. मॅग्नेटोस्टॅटिक म्हणजे तुझी मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होत नाही आहे. आता विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होत असेल याचा अर्थ तुझा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव झाला प्रकार. मग पहिली बेसिक फिजिकल क्वांटिटी कुठली आहे? फिजिकल क्वांटिटी ती म्हणजे तुझी हा चार्ज ते. मग तुझा प्लस चार्ज असेल किंवा मायनस चार्ज असेल. आणि दुसरा आहे तुझं इथलं मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ. मॅग्नेटिक पोल्स किंवा आपण मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ म्हणू. आता हे काय असतं? बेसिक फिजिकल क्वांटिटी म्हणजे कुठली? की ज्याच्यामुळे तुमचं फील्ड एक्झिस्ट होतं. काय? तुझं यांच्यामुळं फील्ड एक्झिस्ट होतं. मग त्यातला पहिला कुठला आहे? चार्ज. चार्जमुळे तुझं इलेक्ट्रिक फील्ड एक्झिस्ट होतं. आता चार्ज नसेल तर तुझं कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिक फील्ड मिळत नाही. आणि मॅग्नेटोस्टॅटिकमध्ये फील्ड एक्झिस्ट होण्याचं मेन रिझन असतं पोल्स. कुठले? पोल्स असतात. मग तुझे ते नॉर्थ किंवा साऊथ पोल असेल. नंतर फील्ड. आता हे पोल्स कशाला ओरिजिन करतात? तर फील्ड्सला. या क्वांटिटीजमुळे तुझं फील्ड कुठलं एक्झिस्ट होतं? इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. आणि दुसरं आहे तुझं मॅग्नेटोस्टॅटिकमध्ये चार्ज पोल्समुळे कुठलं तयार होतं? मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. नंतर तिसरी क्वांटिटी डायपोल मुमेंट. डायपोल मुमेंट कसं असतं? की तुमचे दोन चार्जेस किंवा दोन पोल्स असतील ते एकमेकांशी इंटरॅक्ट झाल्यानंतर रिझल्टंट मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिक फील्ड कसा तयार होईल ते डिफाईन करण्यासाठी आपण ॲक्च्युली काय करतो? मॅग्नेटिक डायपोल किंवा मॅग्नेटिक इलेक्ट्रिक डायपोल ह्या दोन कन्सेप्ट सांगत असतो. ज्यावेळी तुमचे दोन चार्जेस किंवा दोन पोल्स असे एकत्र येतील, प्लस आणि नेगेटिव्ह आणि नॉर्थ अँड साऊथ, त्यावेळी कसं होतं? तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सना इकडून स्टार्ट होतात, दुसरीकडे संपतात. आता या सेशन्समध्ये कसं होतं की ह्यांच्यामुळे एक रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. मग त्या इलेक्ट्रिक फील्डला एक्सप्लेन करण्यासाठी ना त्यांनी क्वांटिटी सांगितली, ती म्हणजे डायपोल मुमेंट. म्हणजे दोन ऑपोजिट चार्जेस किंवा दोन ऑपोजिट पोल्स एकमेकांचे जवळ आणून ठेवले एका स्पेसिफिक डिस्टन्सला, तर त्यांच्यामुळे एखादी क्वांटिटी ओरिजिन होते, त्याला आपण म्हणतो डायपोल मुमेंट. आणि ह्यांच्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड सांगता येतं. दोन चार्जेस रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड. मग आता डायपोल मुमेंट इलेक्ट्रिक फील्डमध्ये कसं आहे? पी बार इज इक्वल टू क्यू इन टू 12 बार. आणि हे कुठून असतं? निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज असतं. तर तेच मॅग्नेटोस्टॅटिकमध्ये तुझं डायपोल मुमेंट कसं लिहितात? की एम बार असं डिनोट करतात. एम बार इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ इन टू मॅग्नेटिक लेंथ असं करतात. हे कुठलं असतं? साऊथपासून नॉर्थला असतं. साऊथ टू नॉर्थ असतं. नंतर चौथी क्वांटिटी आहे. आता ह्या कशा सिमिलर आहेत, एकमेकांच्या जवळपास सिमिलर इमेजेस आहेत. आता इथं चार्ज, इथं पोल स्ट्रेंथ, इलेक्ट्रिक फील्ड, तिथं मॅग्नेटिक फील्ड. आता डायपोल मोमेंट कसं असतं? पी बार क्यू इन टू 12 बार. सिमिलरली इथं पोल स्ट्रेंथ इन टू 12 बार असतं. मॅग्नेटिक डायपोल मुमेंट. नंतर फोर्स. फोर्सला कसं लिहितात? इलेक्ट्रिक फील्डमध्ये फोर्स इज इक्वल टू चार्ज इन टू इलेक्ट्रिक फील्ड. किंवा इलेक्ट्रिक फील्डची आपण डेफिनेशन बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये, कसं म्हणतात? फोर्स पर युनिट चार्ज. म्हणजेच आपण काय, फोर्स इज इक्वल टू क्यू इन टू ई असं लिहितो. आणि इथं कसं लिहितात? फोर्स इज इक्वल टू या आधे फोर्स इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ इन टू मॅग्नेटिक फील्ड. पोल स्ट्रेंथ इन टू मॅग्नेटिक फील्ड म्हणजे तुमचं काय आलं? फोर्स येतो. म्हणजे सुरुवातीला आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बसलं फोर्स इज इक्वल टू क्यू इन टू ई असं बघितलं होतं. सिमिलरली आपल्याला मॅग्नेटोस्टॅटिकमध्ये कसं असतं? फोर्स इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ इन टू बी असं. फॉर्म्युले थोडेसे सिमिलर आहेत दोघांचे पण. नंतर एनर्जी. आपण इथं पोटेन्शियल एनर्जी लिहिणार आहोत. मग एनर्जी कसं लिहितात? मायनस पी बार डॉट ई बार असं लिहितात. पी बार म्हणजे डायपोल मोमेंट. डायपोल इन टू डॉट आहे प्रोडक्ट, हा डॉट प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक बार.
इलेक्ट्रिक वेक्टर किंवा इलेक्ट्रिक फील्डचा वेक्टर. अँड सिमिलरली द फोर्स इज सॉरी एनर्जी इज इक्वल टू मायनस एम बार डॉट बी बार असं म्हणतो. म्हणजे काय झालं हे तुमचं एनर्जी झाली पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. तुमचं डायपोल ज्यावेळी एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये एखाद्या स्पेसिफिक डायरेक्शनला अलाईन होईल त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर होते ती म्हणजे ही. म्हणजे कसं की ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड म्हणता की आपण असं असं तयार असं अशी आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये आपण जर एखादा इलेक्ट्रिक डायपोल टाकला ई प्लस आणि ई मायनस तर हा अँगल होतो थीटा आणि हे ई बार येत आहे तुमचं आणि पी बार असा आहे. कसा होतो प्रकार की या इलेक्ट्रॉन्स आणि सॉरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कसं इलेक्ट्रिक फील्डमुळे काहीतरी फोर्स ॲप्लाय होत राहणार आहे. पण फोर्स ॲप्लाय होत असताना त्याचवेळी ह्याचं जर अलाइनमेंट एका स्पेसिफिक डायरेक्शनला केली तर कसं होतं की त्या फोर्सच्या विरुद्ध काहीतरी तो काम करत असतो आणि जे काम केलेलं आहे ते कशात ॲज अ एनर्जीच्या फॉर्ममध्ये सेव्ह होतं. त्याचं इलेक्ट्रिक डायपोल तुमच्या इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट काहीतरी काम करत असतो त्याच्यामुळं त्याच्यावर काहीतरी वर्कडन होतं आणि ते वर्कडन तो स्वतःमध्ये स्टोअर करून घेतो आणि ते स्टोअर कसं कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये लिहितात की मायनस पी बार डॉट ई बार ही तुमची झाली एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट काम करून ते काही डायपोल मुवमेंट जी एनर्जी स्टोअर करून घेणार आहे ती ही असते. सिमिलरली मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटसाठी मायनस एम बार डॉट बी बार मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा तुम्ही मॅग्नेट्स लावायला झालं त्यावेळी तुम्हाला तसं भेटून येईल. म्हणजे इथं जर तुमचा नॉर्थ आणि इथं साऊथ पोल असेल आणि ही तुमचं मॅग्नेटिक फील्ड असेल तर कसं असतं की तुमचं कसं येणार इथं येणार असं. तर ह्याच्यामध्ये मॅग्नेटला एका स्पेसिफिक डायरेक्शनला आणण्यासाठी जेवढी एनर्जी लागते ती म्हणजे तुमची डायपोल मुवमेंट आणि तेवढी सगळी एनर्जी हा डायपोल किंवा हा जो मॅग्नेट आहे तो काय करतो स्वतःमध्ये स्टोअर करून घेतो. एवढं लक्षात आलं आहे. आधी एवढी फॉर्म्युला लिहून घ्या मग आपण पुढच्याकडे जाऊया. हा टेबल एवढा आधी लिहून घ्या. फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे आता आणि हे डायरेक्शन आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज आणि तर साऊथ टू नॉर्थ पोल. फॉर्म्युला गरजेचं आहेत नंतर लागणार आहेत प्रॉब्लेम सोडवताना. आणि डॉट प्रोडक्ट आहे ते डॉट प्रोडक्ट लिहून येतं पटपट लिहून घे आपल्याला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे अजून. फॉर्म्युला जाऊन रिवाईज करताय ना अचानक देवी प्रकट झाल्या का डोक्यात प्रकट नाही होणार तुमचे फॉर्म्युले झालं लिहून. हे झाले पहिले पाच. आता याच्या पुढचे आपल्याला लिहून घ्यायचे. नंतर आहे तुमचा कुलम्स लॉ असं म्हणूया. कुलम्स लॉ तुम्हाला झाला आहे काय म्हणतो आपण एफ इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कुलम्स लॉ वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन नॉट इन टू क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर. पण मॅग्नेटिक फील्डमध्ये तसा कुठला ॲक्च्युली नाही आहे लॉ एक्झिस्ट नाही आहे का ते नंतर सांगतो का प्रकार मॅग्नेटोस्टॅटिकमध्ये एक्झिस्ट नाही आहे तसं. एफ इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर असा दोन चार्जेसमधलं डिस्टन्स आहे तुमचं. चार्जेसमधला दोन फोर्सेस आहेत तर मॅग्नेटोस्टॅटिकमध्ये हा फोर्स एक्झिस्ट होत नाही. नंतर कुलम्स लॉ झाला झाला. सेवन्थ एक्झियल इलेक्ट्रिक फील्ड किंवा एक्झियल फील्ड बघूया. एक्झियल फील्ड फॉर शॉर्ट डायपोल्स. आता एक्झियल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नक्की काय प्रकार आहे तर एक्झियल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे असं असतं की ज्यावेळी तुमचे दोन डायपोल्स असतील कसे असतील दोन चार दोन समजा इथं असतील तुमचे चार्जेस मायनस क्यू टू प्लस क्यू कळलं कळलं ना. हां सो आपले हे दोन चार्जेस आहेत आणि आपल्याला ह्याचे एक्झियल इलेक्ट्रिक फील्ड काढायचे आहेत.
एक्सियल म्हणजे काय करतो की या दोन चार्जेसमधनं जाणारी एक लाईन करतो आणि त्या लाईनवर एखादा जो पॉईंट एक्झिस्ट असतो, एखादा कुठलाही पॉईंट घेतला त्या पॉईंटवर आपण इलेक्ट्रिक फील्ड काढली की त्याला म्हणतात एक्झियल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे दोन्ही चार्जेसमधून जाणारी जी लाईन आहे, दोन्ही चार्जेसमधून जी लाईन असते त्याला म्हणतात ॲक्सिस. आणि ह्या ॲक्सिसवरच्या कुठल्याही पॉईंटला जर आपण काढली इलेक्ट्रिक फील्ड त्याला म्हणतात ॲक्झियल इलेक्ट्रिक फील्ड. आणि जर आपण ह्या ॲक्सिसच्या बरोबर परपेंडिक्युलर मिडपॉईंटला एक परपेंडिक्युलर काढला आणि ह्या पॉईंटवर जर आपण इलेक्ट्रिक फील्ड काढायची म्हटली तर त्याला इक्विलिब्रियम किंवा इक्वेटोरियल इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. जर आपण ह्या दोन चार्जेसमधून एक लाईन पास केली त्या लाईनला म्हणतात ॲक्सिस, त्या डायपोलचा ॲक्सिस म्हणतात. आणि त्या ॲक्सिसवर एखाद्या पॉईंटवर आपण इलेक्ट्रिक फील्ड काढली म्हणतात त्याला म्हणतात ॲक्झियल इलेक्ट्रिक फील्ड. आणि तेच जर आपण या ॲक्सिसच्या बरोबर मिडपॉईंटला एखादा परपेंडिक्युलर टाकला तर त्याला म्हणतात इक्वेटोर. काय म्हणतात? इक्वेटोर. आणि या इक्वेटोरवर कुठलाही जर इलेक्ट्रिक फील्ड काढली म्हणतात त्याला म्हणतात इक्वेटोरियल इलेक्ट्रिक फील्ड, इक्वेटोरियल फील्ड असं म्हणतात. मग कुठं काढतो आहे त्याच्यावरून आपण नाव देतो त्याला. मग त्याला ॲक्झियल म्हणतो आहे की इक्वेटोरियल म्हणतो आहे? इक्वेटोरियल फील्ड. इक्वेटोरियल फील्ड म्हणजे इक्वेटोरियलवर असणारी शॉर्ट डायपोल. शॉर्ट डायपोल म्हणजे कसं असतं की तुमच्या लेंथ जे आहे, म्हणजे कसं म्हणतो आहे हे, आता ह्याला डिस्टन्स जर एल असे घेतला आपण फॉर शॉर्ट डायपोल, याचा अर्थ काय? हे जे आपण मिडपॉईंटपासून एवढं डिस्टन्स आहे आणि ह्याला आपण ज्या पॉईंटपर्यंत काढायचं आहे त्या मिडपॉईंटपासूनचं डिस्टन्स घेतलं आपण. म्हणजे मिडपॉईंटपासून एका चार्जचं डिस्टन्स त्याला आपण आर म्हटलं, एल म्हटलं. आणि मिडपॉईंटपासून जिथं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायचे आहे तिथपर्यंत घेतलं. मग आपण जर असं ॲज्युम केलं, की आर इज व्हेरी मच ग्रेटर दॅन एल असं जर ॲज्युम केलं आपण तर त्याला म्हणतात शॉर्ट डायपोल. म्हणजे जिथून ज्या पॉईंटला आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे ते डिस्टन्स हे तुमच्या डायपोलच्या लेंथपासून खूप लहान आहे, डायपोलच्या लेंथपेक्षा खूप लहान आहे. आता हे जे काढले मी इथं एल एल त्याला म्हणतात डायपोल लेंथ. किंवा आपण जे आता मॅग्नेटिक डायपोलमध्ये म्हटलं आहे नॉर्थ टू साऊथ त्याला मॅग्नेटिक लेंथ होतं ना, आपण असं अजून करतो आहे मॅग्नेटिक लेंथ ही खूप लहान आहे कोणापेक्षा, ज्या पॉईंटला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड मेजर करायची आहे त्याला म्हणतात शॉर्ट डायपोल. म्हणजे डायपोलची लेंथ खूप लहान आहे असा प्रकार म्हणे आपण सर. शॉर्ट डायपोल म्हणजे मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिक डायपोलची लेंथ कमी आहे खूप, त्याला म्हणतात शॉर्ट डायपोल. मग ॲक्झियल तुमचं फील्ड आहे, ॲक्झियल इलेक्ट्रिक फील्ड कसं देतात की कोणासाठी? डायपोलसाठी. डायपोलसाठी देतो आहे आपण. तर इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू 2p अपॉन 4π एप्सिलॉन नॉट आर क्यूब, त्याला म्हणतात पी बार. मग आता हे वेक्टोरियल फॉर्म झाला. आता काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक फील्ड इज अलॉंग द इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द एक्झियल कसे 2p अपॉन 4π एप्सिलॉन नॉट आर क्यूब. आता इथं जी इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे तुमची वेक्टर क्वांटिटी आहे हे माहिती आहे ना. वेक्टर क्वांटिटीमध्ये आता मॅग्निट्यूड झाला एवढा इज इक्वल टू 2p अपॉन 4π एप्सिलॉन नॉट आर क्यूब. आता याचं डायरेक्शन कोण डिसाईड करतं? तर ही क्वांटिटी मॅग्नेटिक डायपोल मुमेंट. आणि इथं कसं आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह साईन सांगितले बरोबर ना. मग आता या इथं काय होतं तुमचं की इलेक्ट्रिक फील्ड इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ डायपोल मुमेंट. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी आहे? डायपोल मुमेंटच्या सारखी आहे. असं म्हणे इथं डायरेक्शन इज इन सेम. डायरेक्शन ऑफ पी बार तुमची ही आपण आता फिजिक्समध्ये ज्या ज्या क्वांटिटीज बघणार आहे वेक्टोरियल त्यांना कंपल्सरी तुम्हाला डायरेक्शन्स माहीत असाव्याच, त्याशिवाय तुम्हाला उपयोग नाही आहे. सिमिलरली आपली
मैग्नेटिक फील्ड अलोंग द एक्सियल कती असते 2m अपॉन सॉरी म्यू नॉट अपॉन 4π इंटू 2m बाय आर क्यूब एवढी असते. आता मगाशी आपण सिमिलरिटी बघितली होती की चार्जला सिमिलर तुमचा डायपोल मुमेंटला इलेक्ट्रिक डायपोल मुमेंटला सिमिलर कुठलं होतं मॅग्नेटिक डायपोल मुमेंट आणि 1/4π एप्सिलॉनला आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये म्यू नॉट अपॉन 4π असं घेतो. जसं आपण इलेक्ट्रिक डायपोल मुमेंट इलेक्ट्रिक फील्ड सांगताना एक कॉन्स्टंट सांगितला 1/4π एप्सिलॉनवर तसं तुमचं मॅग्नेटिक फील्ड सांगताना हा कॉन्स्टंट आहे म्यू नॉट अपॉन 4π आणि तुमचं इलेक्ट्रिक डायपोलला सिमिलर क्वांटिटी कुठली आहे मॅग्नेटिक डायपोल आणि अपॉन आर क्यूब. मग त्याची डायरेक्शन देखील कशी असणार आहे अलॉंग एम्बार असणार आहे अलॉंग द एम्बार असणार आहे. डायरेक्शन कशी असणार आहे त्याची अलॉंग एम्बार असणार आहे. जशी इथं पी बारशी रिलेटेड आहे डायलेक्ट्रिक बोर्ड डायपोल मुवमेंटच्या डायरेक्शनवर डिपेंडंट आहे तसं तुमची इथं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशावर असते मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणजे साऊथ टू नॉर्थ असणार आहे तुमची. आणि तुमचं इक्वेटोरियल फॉर द इक्वेटोरियल फील्ड किती असताना येईल इलेक्ट्रिक फील्डसाठी इज इक्वल टू पी अपॉन 4π ε₀ r³ पी अपॉन 4π ε₀ r³ एवढं असतं. तर आणि इथं डायरेक्शन कशी असणार आहे अपोजिट टू पी असते कशी असते अपोजिट टू पी असते. सिमिलरली मॅग्नेटिक फील्डचं कॉन्स्टंट कसं आहे म्यू नॉट अपॉन 4π. इलेक्ट्रिक डायपोलची ॲनॉलॉगस क्वांटिटी कुठली आहे मॅग्नेटिक डायपोल डिवायडेड बाय आर क्यू आणि डायरेक्शन कसं असणार आहे अपोजिट टू एम बार असणार आहे ह्याची पण राहील लक्षात फॉर्म्युले मग टेबल लिहून घ्या आधी. फॉर्म्युले आपल्याला इम्पॉर्टंट आहेत हे दोन काढायचे आहेत आपल्याला आताच दोन सांगितल्यातच या दोनचं ओरिजिनल फॉर्म तुम्हाला सांगतो काय काय आहे. इथं डायरेक्शनला अपोजिट टू एम्बार म्हणून इथं आता जागा नाही आहे मला हे फॉर्म्युले पाठ पाहिजे तर लागणार आहेत कसे नंतर इथे लिहा ते अपोजिट टू एम्बार म्हणून अपोजिट टू एम झाले ह्या ज्या क्वांटिटीज आहेत ज्या आपल्याला लागणार आहेत नंतर फॉर्म्युला काढताना. सो आता आपण काय करूया मॅग्नेटिक फील्ड काढूया बार मॅग्नेटची अलॉंग इक्वेटर अँड अलॉंग एक्सियल डायरेक्शन. आता हा टोटल फॉर्म्युला आपल्याला ॲक्च्युली सिलेबसला नाही आहे कसा काढला आहे काय काढला आहे याची सिमिलर प्रोसेस तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये दिलेली आहे. तुम्हाला मी नंतर वेळ असला की दाखवतो काय काय करायचं आहे नक्की कसं काढलं आहे काय केलं आहे. सो काय असतं तुम्हाला काय बघायचं आहे आता मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ बार मॅग्नेट मॅग्नेटिक फील्ड ऑफ बार मॅग्नेट बघायचं आहे ऑल ओके ना. सो आपल्याला काय बघायचं आहे मॅग्नेटिक फील्ड ऑफ बार मॅग्नेट मग याच्या तीन केसेस आहेत एक एक्झियलला एक इक्वेटोरियलला आणि तिसरे आहे ॲट ऑर्बिटरी पॉईंट. मग पहिले बघूया ॲट ॲक्सिस काय ॲट ॲक्सिस. आता या फॉर्म्युलाचं डेरिवेशन तुम्हाला नाही आहेत तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युले दिलेले तर फॉर्म्युलामध्ये कसं आहे की तुमचा एक इथं बार मॅग्नेट आहे समजा कसं आहे तुमचा एक बार मॅग्नेट आहे आणि इथं एक नॉर्थ आहे इथं साऊथ आहे आणि काय केले याच्यातून एक लाईन पास केली अशी काय केली एक लाईन पास केली. आता आपण असं ॲज्युम करूया की तुमचं मॅग्नेटिक लेंथ किती आहे 2L एवढी आहे किती 2L एवढी आहे म्हणजे हे L डिस्टन्स आहे तर दोन पोल्समधलं डिस्टन्स तुमचं 2L एवढं आहे L एवढं डिस्टन्स आहे सेंटरपासून असं म्हणूया पोल्स आणि आपल्याला काय करायचं आहे
की या पॉइंटला आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड काढायचे. त्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड काढूया आपण. असं अजून करूया की हे डिस्टन्स आर एवढं आहे, कुठून, या सेंटरपासून, तुमच्या या सेंटरपासून आर एवढ्या डिस्टन्सवर आहे असं म्हणूया आपण. सो आपला टोटल मॅग्नेटिक फील्ड कसं देतात की म्यू नॉट अपॉन फोर पाय. मी आता सध्या याची फक्त मॅग्नेट्यूड देतो, फक्त मी इथं मॅग्नेट्यूडच्या बाबतीत म्हणतो. कसं आहे, बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन फोर पाय इज इक्वल टू टू एम आर डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर डिवायडेड बाय स्क्वेअर. हा तुमचा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. हा कसं आहे, ओरिजिनल फॉर्म्युला आहे. जर आपण असं म्हटलं की तुमचा डायपोल हा खूप शॉर्ट आहे, डायपोल हा तुमचा खूप शॉर्ट आहे, म्हणजे कसं की हे डिस्टन्स या एलपेक्षा खूप मोठं आहे, असं आपण जर म्हटलं. जर इफ आर इज व्हेरी मच ग्रेटर दॅन एल असं म्हटलं आपण, हे डिस्टन्स आहे हे याच्यापेक्षा खूप मोठं आहे असं आपण म्हटलं, तर त्या केसमध्ये हा फॉर्म्युला कसं होतो, बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन फोर पाय. सो ह्याचं जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन करायला गेला, बॉईज पावलं ओके ना, हां, हा कसं होतो की टू एम आर अपॉन आर इज व्हेरी मच ग्रेटर दॅन एल असल्यामुळे आपण ही क्वांटिटी डायरेक्टली निग्लेक्ट करतो. एलची जी क्वांटिटी दिली आहे ती डायरेक्टली आपण निग्लेक्ट करतो. मग हे काय होणार, आरचा स्क्वेअरचा स्क्वेअर होतो, म्हणजे आर एस टू फोर येणार आहे. आरचा स्क्वेअरचा स्क्वेअर येतो म्हणजे आर एस टू फोर असणार आहे. मग हा फॉर्म्युला कसा होतो तुमचा, की म्यू नॉट अपॉन फोर पाय, हे आर आर कॅन्सल होतं. मग हे होणार तुमचं टू एम अपॉन आर क्यू. हे झालं तुमचं मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ॲक्सिस, किंवा बी ॲक्सियल असं म्हणतो आपण. याला काय म्हणतो, बी ॲक्सियल. आता ॲक्च्युली लिहिणं इथं उघड आहे, बी ॲक्सियल असं म्हणतो. बी ॲक्सियल इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन फोर पाय इज इक्वल टू टू एम अपॉन आर क्यूब एवढा येतो. एवढं तर लक्षात आलं, आपण अझम्पशन काय केलं, आर इज व्हेरी मच ग्रेटर दॅन एल. जर त्यांनी स्पेसिफिकली म्हटलं असेल की लेंथ ही त्याची ह्याच्या कम्पॅरिझन एवढ्या एवढ्याच डिस्टन्स एवढा असेल, तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. आणि जर शॉर्टच असेल तर मग तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तुमच्या ह्याच्यानुसार ठरवायचं, प्रॉब्लेमनुसार, प्रॉब्लेमनुसार तुम्हाला कुठला बेटर यूज होईल. जर हे डिस्टन्स शॉर्ट असेल आणि कम्पॅरिझन टू मॅग्नेटिक लेंथ असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा, अदरवाईज हा यूज करायचा. ठीक आहे. आता ह्या बी ॲक्सियलचा वेक्टोरियल फॉर्म कसं लिहितात, की बी बार इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन फोर पाय इंटू एम बार अपॉन आर क्यूब. एम बार अपॉन आर क्यूब असं लिहितात. हे तुमचं मॅग्नेट्यूड झालं आणि हे वेक्टोरियल फॉर्म आहे. आता इथं प्लस असल्यामुळे कसं म्हणू शकतो आपण, बी ॲक्सियल इज अलॉंग द एम बार. म्हणजे कशी असणार आहे तुमचा रिझल्टंट मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे, साऊथ टू नॉर्थ असणार आहे. म्हणजे इथं तुमची डायरेक्शन कशी असणार आहे, अशी असणार मॅग्नेटिक फील्डची, इकडून इकडे असणार आहे. लक्षात राहिलं, हे तीन फॉर्म्युले लिहून घ्या आणि ही डायग्राम तेवढी काढू. टू राहिलं की ते टू एम बार बाय आर क्यू. हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे आणि फॉर शॉर्ट ह्याच्यासाठी तो घेतला आहे आपण. ऑल्ड. सो हे झालं बाई ॲक्सिसवर. आता आपल्याला ॲट इक्वेटोरियल बघायचं आहे. सो इक्वेटोरियलला कसं असतं की तुमचा इथे एक मॅग्नेट आहे असं धरूया आपण. एक असा मॅग्नेट आहे, इथे एक पोल आहे, इथे एक पोल आहे, समजा आहे काय ते. आणि काय केलं आहे, इक्वेटोरियल म्हणजे कशी एक लाईन अशी काढली आपण,
जी त्याच्या सेंटरमधून जाते. आपण असं म्हणूया हे डिस्टन्स आर आहे, हे डिस्टन्स एल एवढं आहे, मॅग्नेटिक लेंथची 2L एवढी आहे असं म्हणू, मग सेंटरपासून डिस्टन्स एल एवढं होतं. मग इथं कसं आहे की तुमचे दोन पोल्स ॲक्ट होतात, मग सो समजा ह्याला आपण म्हटलं नॉर्थ म्हटलं आणि ह्याला साऊथ म्हटलं. सो आपल्याला काय करायचं आहे की हे डिस्टन्स आर एवढं आहे आणि ह्या पॉईंटवर आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड काढायचे, मॅग्नेटिक फील्ड काढायचे. मग त्याचा फॉर्म्युला कसा लिहितात की बी इक्वेटोरियल इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4π. इन जनरल आधी फॉर्म्युला देतो, म्यू नॉट अपॉन 4π इज इक्वल टू एम अपॉन आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेस टू थ्री बाय टू असं. मग फॉर शॉर्ट म्हटलं आपण, फॉर शॉर्ट मॅग्नेट म्हणजे कसं म्हणतो आपण, आर इज व्हेरी मच ग्रेटर दॅन एल, हा प्रकार म्हटलं आपण. आर इज व्हेरी मच ग्रेटर एल दॅन म्हटलं की ही टर्म आपण डायरेक्टली निग्लेक्ट करू शकतो, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स खूप आहे याच्यापेक्षा असं म्हणतो आपण. मग त्यावेळी आपण एल हा निग्लेक्ट करू शकतो. मग हा फॉर्म्युला काय होतो तुमचा की बी इक्वेटोरियल इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4π इंटू एम अपॉन आर स्क्वेअर रेस टू 3/2 असं येतो. आपण एलला काय केला, निग्लेक्ट केला डायरेक्ट, त्याला डायरेक्टली असं आपण अजूम करूया की खूप लहान आहे त्यामुळे आरमध्ये काही फरक पडत नाही असं म्हटलं आपण. काय आलं वरती बघा, आर स्क्वेअर रेस टू 3/2. मग आपल्याला आर स्क्वेअर रेस टू 3/2 म्हणजे काय आलं की हा प्रकार की आर स्क्वेअर रेस टू 3/2 म्हणजे कसं असतं तुमचं, आर स्क्वेअरचा आपण स्क्वेअर रूट घेतला आहे आणि ह्याचा क्यूब घेतला आहे. आर रेस स्क्वेअरचा रेस टू 3/2 म्हणजे कसं असतं की पहिल्यांदा ह्याचा स्क्वेअर रूट घेतला आहे आणि ह्याचा 3 वेळा गुणाकार केलेला आहे म्हणजे त्याचा क्यूब घेतला आहे. मग ही टर्म काय होणार तुमची, स्क्वेअर रूटमध्ये आर स्क्वेअर आहे त्यामुळे नथिंग बट आर उरणार आहे आणि आरचा क्यूब येतं, आरची क्यूब येते. मग आता हा काय होणार तुमचा टोटल की म्यू नॉट अपॉन 4π इज इक्वल टू एम अपॉन आर क्यूब. हा बी इक्वेटोरियल झाला, कसं झाला बी इक्वेटोरियल. हा काय ॲक्च्युली मॅग्नेट्यूड आहे त्यांचं, हे आपण मॅग्नेट्यूड म्हणतो आहे. ज्यावेळी आपण वेक्टोरियल फॉर्ममध्ये दाखवणार त्यावेळी हा कसा असतो, बी इक्वेटोरियल इज इक्वल टू मायनस म्यू नॉट अपॉन 4π इंटू एम बार अपॉन आर क्यूब. मायनस साईन इथे येतो, मायनस साईन याचा अर्थ तुमचा बी इक्वेटोरियल हा अपोजिट डायरेक्शन ऑफ एम बार आहे. ज्यावेळी वेक्टर्समध्ये तुम्हाला नेगेटिव्ह साईन येतं त्यावेळी वेक्टरमध्ये नेगेटिव्ह साईन म्हणजे काय, त्या वेक्टर्सच्या अपोजिट डायरेक्शनला तुमचं कसं आहे बी इक्वेटोरियल आहे. एवढं काय आलं, हा तुमचा फॉर्म्युला आहे. इन जनरल हा फॉर्म्युला आहे फॉर शॉर्टसाठी, हा फॉर्म्युला आहे आणि वेक्टर फॉर्ममध्ये शॉर्टसाठी असं लिहितं. एवढं काय आलं, ही तुमची डायग्रॅम आहे. मग आता जर तुमचा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असा असेल तर मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, अशी असणार आहे, कशी या डायरेक्शनला असणार आहे, तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अशी असणार आहे. ठीक आहे, हां हे 3 फॉर्म्युले तेवढे लिहून घ्या ॲट इक्वेटोरियल. ॲट इक्वेटोरियल आर स्क्वेअरचं रेस टू 3/2 आर क्यूब कसं आलं लक्षात आलं, काय लिहून द्यायला पाहिजे. डन. आता काय काढलं, आत्ता आपण इक्वेटोरियल आणि ॲक्सियल रिजनमध्ये आपण काढली होती, आपल्याला आता ॲट आर्बिटरी पॉईंट घ्यायचं, ॲट आर्बिटरी पॉईंट काढायचं. मग त्यासाठी काय करूया की एक मॅग्नेट कन्सिडर करून घेऊया. काय केलं, एक मॅग्नेटिक कन्सिडर केलं नॉर्थ अँड साऊथ. आणि असं म्हटलं आपण की समजा इथं आपण साऊथ घेऊया आणि इथं नॉर्थ घेऊया. सो काय होणार आहे आपलं, इथे दोन पोल्स आहेत ठीक आहे, आणि आपल्याला ह्या पॉईंटवर आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट पी घेऊया आणि इथं आपल्याला एक रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड काढलं आहे. आता हा आर्बिटरी पॉईंट झाला,
ऍट आर्बिटरी पॉइंट झालं. ऍट आर्बिटरी पॉइंट आपण पी हा घेतलाय तिथे, जो ॲक्सिसवर पण नाही आणि इक्वेटोर प्लॅनवर पण नाही आहे. मग आपण काय करूया की एक असं ज्याची लेंथ मॅग्नेट आहे, ज्याची मॅग्नेटिक लेंथ कशी आहे 2L एवढी आहे असं आपण घेऊया आणि ॲट पॉईंट पी समथिंग आहे म्हणून सांगू. आता असं अजून करूया की तुमचं हे जे आहे ही मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे, किती एम एवढी आहे समजू आपलं, एम एवढी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे, ती कशी असणार आहे, साऊथ टू नॉर्थ असणार आहे, साऊथ टू नॉर्थ असणार आहे, ठीक आहे, एवढं तर लक्षात आलं. मग आता जर खोडी साऊथ टू नॉर्थ असणार. आता हे कसं आहे, या डायरेक्शनला आहे, कसं आहे ही या डायरेक्शनला आहे, पण आपला पॉईंट पी कुठं आहे, इकडं आहे ना वरती कुठं. मग आपण काय करायचं, याला रिझॉल्व करायचं, काय करायचं, एखाद्या व्हेक्टरला रिझॉल्व करतो ना आपण, तसं आपण याला रिझॉल्व करायचं. आम्ही रिझॉल्व केल्यानंतर काय होणार आहे तुमचं, की डायपोल मुवमेंट एक असा असणार आहे, एक डायपोल मुवमेंट असा असणार आहे आणि दुसरा डायपोल मुवमेंट असा असणार आहे. म्हणजे काय झालं इथं, की तुमचा हा जो एम्बार आहे, हा एम्बार काय केला मी, रिझॉल्व केला, काय केला, रिझॉल्व केला, आणि हा आहे ह्याचा आपण रिझॉल्व करून असं म्हणून ह्याचा हा अँगल थीटा म्हणून आहे, कसं आहे, थीटा म्हणून आहे असं आपण सांगू. मग आपल्याला ह्या पॉईंट पीवर आता रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे. मग आता मॅग्नेटिक फील्ड करताना मी काय केलं, ह्या एम्बरला दोन कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व केलं ओरिजिनपासून आणि एकाला अँगल थीटा असं म्हटलं. तर रिझॉल्व केल्यानंतर कायम लक्षात ठेवायचं असतं की थीटाच्या शेजारची जी साईड आहे ती कुठली असते, कॉस थीटा. कायम लक्षात ठेवायचं रिझॉल्व करताना, थीटाच्या शेजारची साईड कॉस थीटा. मग हे होणार तुमचं एम कॉस थीटा. काय केलं मी, एमचं अलॉन्ग पी एक काय घेतला मी, कॉम्पोनंट घेतला, त्याला म्हटलं कॉस थीटा, एम इंटू कॉस थीटा. थीटाची जे शेजारची जी साईड आहे त्याला म्हणतात कॉस थीटा असते. थीटाची शेजारची साईड काय मी, कॉस थीटा असे रिझॉल्व करताना, आणि ही उरलेली साईड असते तुमची त्याला म्हणतात एम साईन थीटा. काय म्हणतात, एम साईन थीटा. एवढं लक्षात आलं हो की नाही, हो झालं आपलं. हां, तर इथं काय काय होतं की तुमच्या पॉईंट पीवर एक काय होतो, एम कॉस थीटा म्हणून एक मॅग्नेटिक मुवमेंट ॲक्ट होतो, तर इथं एम साईन थीटा म्हणून. तो या केसमध्ये कसं होतं, तुमचा एक मॅग्नेटिक फील्ड आहे. आता ॲलॉंग ॲक्सिस असताना मॅग्नेटिक फील्ड कसं ॲक्ट होतं, ॲलॉंग द ॲक्सिस ॲक्ट होतं, करेक्ट ना, डायरेक्शन ऑफ मुवमेंटमच्याच ॲलॉंग डायरेक्शन असणारे मॅग्नेटिक फील्ड. ही झाली तुमची बी ॲक्सियल झाली, बी ॲक्सियल झाली. तर तुमचा आता पॉईंट पी कसा आहे, ही तुमची एवढी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे, त्याला हे बरोबर परपेंडिक्युलर आहे. जर आपण हा स्ट्रेट केला तर कसं होणार, हा पॉईंट कुठं येणार, ॲक्सिसवर येतो. कुठं होतो, ॲक्सिसवर येतो. हा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटला एम कॉस थीटाला हा कसा अलॉंग ॲक्सिस आहे. जर हा अलॉंग ॲक्सिस असेल तर एम साईन थीटाला कसं असतं, की ही जी आहे पॉईंट पी आहे तो कसा असतो तुमचा अलॉंग इक्वेटोरियल असणार आहे. त्यामुळे तुमची इक्वेटोरियलची लाईन इथं असणार आहे, बी इक्वेटोरियल येणार आहे आणि ह्या दोघांचा रिझल्टंट इथं मिळणार आपल्याला. आपण काय केलं, इथं पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन वापरला, पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन वापरला. सॉरी, ठीक आहे, ही तुमची टोटल अशी व्हॅल्यू तयार होणार आहे आता. सो आपल्याला काय बघायचं आहे, की ह्या याच्यामध्ये ना आपल्याला ह्या पॉईंट पीमध्ये जे येणार आहे त्या पॉईंट पीची आपल्याला काय डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड फाइंड आउट करायचे, डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड फाइंड आउट करायचे. मग त्यासाठी काय करूया आपण, समजा हा अँगल अल्फा आहे असं म्हणू, अल्फा आहे असं म्हणूया आणि मग फाइंड आउट करू काय करायचं आहे, ठीक आहे. मग आधी काय करा, ही डायग्राम आधी काढून घ्या. हा पॉईंट पी म्हणूया, ह्याला ओरिजिनला ओ असं नाव देऊया, ठीक आहे. ही डायग्राम आधी काढून घ्या, मग आपण पुढचं बघूया, लिहून घ्या मग.
कन्सिडर अ शॉर्ट बार मॅग्नेट. कन्सिडर अ शॉर्ट बार मॅग्नेट ऑफ पोल स्ट्रेंथ. ऑफ पोल स्ट्रेंथ क्यू एम. ऑफ पोल स्ट्रेंथ क्यू एम एंड मॅग्नेटिक लेंथ 2L. मॅग्नेटिक लेंथ 2L. द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इज गिवन बाय. इज गिवन बाय एम इक्वल टू काय फॉर्म्युला. एम इक्वल टू फॉर्म्युला काय. अख्खा टेबल लिहून दिला मागं बघा. क्यू एम इंटू किती आहे. 12. हां लिहा तो फॉर्म्युला. क्यू एम इंटू 12. लेट पी बी एनी आर्बिटरी पॉइंट. लेट पी बी एनी आर्बिटरी पॉइंट ऑन अ लाईन. ऑन अ लाईन मेकिंग अँगल थीटा. ऑन अ लाईन मेकिंग अँगल थीटा विथ विथ हॉरिझॉन्टल. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट एम बार. एम बार इज रिझॉल्व्ड इन टू. इट रिझॉल्व्ड इन टू टू कॉम्पोनंट्स. टू कॉम्पोनंट्स. फर्स्ट parallel along R bar. parallel along R bar and perpendicular along. perpendicular along R bar. ठीक आहे. सो काय झालं आपल्या इथं. आपण असे अजून करूया की पॉईंट पी ना हा आर एवढ्या डिस्टन्सवर आहे असं म्हणूया. कसं आर एवढ्या डिस्टन्सवर आहे कुठून. ओ पासून. आणि डायरेक्शन कशी आहे. आर बार अशी आहे. मग आपण असे अजून करूया की याला एम बार एवढी काय मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. मग ही कशी आपण आर बारच्या अलॉंग रिझॉल्व केली. मग एक अलॉंग आर बार आलेली आणि एक अलॉंग एक परपेंडिक्युलर टू आर बार आली. मग आता ही एम बारची डायरेक्शन अशीच असायला पाहिजे. मग या डायरेक्शनच्या अलॉंग तुम्ही असे काय करणार. दोन कॉम्पोनंट्स करणार आहे. एक त्याच्या पॅरलल टू आर बार असणार आहे आणि एक परपेंडिक्युलर टू आर बार असणार आहे. मग पॉईंट पी. आता हे दोन कॉम्पोनंट्स तर आले एम कॉस थीटा एम साईन थीटा. ठीक आहे एवढं तर काय आलं. मग आता हे काय झालं. एम कॉस थीटा म्हणजे नथिंग बट एक मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. कसं आहे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. केवढं मॅग्नेटचं. समजा समजा हा तुमचा मॅग्नेट आहे आणि ह्याचं मॅग्नेटिक डायपोल किती आहे. एम कॉस थीटा. एम कॉस थीटा एवढे आपण मॅग्नेटची काय आहे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. आणि आपला हा पॉईंट पी कसा आहे. असा आहे या मॅग्नेटच्या अलॉंग आहे. मग हे काय झालं. अलॉंग ॲक्सिस आहे. काय आहे अलॉंग ॲक्सिस आहे. म्हणजे काय झालं. एम कॉस थीटा एवढी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे त्याची. कॉस हे जी मॅग्नेटची असं अजून करूया. आणि कसं आहे अलॉंग द ॲक्सिस आहे. मग पॉईंट पी कसा आहे त्याचा. अलॉंग ॲक्सिसवर येतो. कसा येतो. ॲक्सिसवर येतो. फॉर काय म्हणूया आपण कॉम्पोनंट. कसला आहे एम कॉस थीटा. आपण कॉम्पोनंट कुठला घेतला. एम कॉस थीटा घेतला. त्यासाठी पॉईंट पी कुठं लाय होतो त्यांचा.
पॉइंट पी लाइज ऑन एक्सिस, लाइज ऑन एक्सिस म्हणजे एम कॉस थीटा जर एवढा मॅग्नेट असेल त्याच्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच्या, तो जर असा ठेवला तर कसं आहे, पॉईंट पी हा त्याबरोबर मॅग्नेटच्या ॲक्सिसला येतो, मॅग्नेटच्या ॲक्सिसला येतो. आणि सर आपला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम कॉस थीटा एवढा असेल तर त्या ठिकाणी तुमची मॅग्नेटिक फील्ड केवढी येणार आहे, म्यू नॉट अपॉन फोर पाय, म्यू नॉट इंटू फोर पाय इंटू, आता इथं आपल्याला शॉर्ट मॅग्नेटसाठीच काढायचे आहेत. हां मग इथं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू कशी असणार आहे, टू एम कॉस थीटा डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे, आर क्यूब एवढ्या डिस्टन्सवर आहे तो. एवढं लक्षात आलं, हां ही काय झालं, मॅग्नेट्यूड झाली, ही झाली त्याची मॅग्नेट्यूड. नंतर हा एका कॉम्पोनंटचा विषय झाला, मग सिमिलरली एम साइन थीटाचा कॉम्पोनंट. सो फॉर कॉम्पोनंट एम साइन थीटा, म्हणजे एम साइन थीटा म्हणजे इथं ज्याची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट एम साइन थीटा एवढं, असं जर मॅग्नेट ठेवला इथं आपलं आणि इथं त्याचा साऊथ पोल असेल आणि इथं नॉर्थ पोल असेल तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट कशी असणार आहे, अशी असणार आहे. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड जी येणार आहे ती कशी असते, याच्या अपोजिट डायरेक्शनला असते. मी लास्ट टाइम एक्झेलमध्ये लिहून देताना दिलं आहे की मॅग्नेटिक फील्ड इक्वेटोरियल्समध्ये तुमची मॅग्नेटिक फील्ड ही अपोजिट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असते. त्यामुळे आपण असं म्हणतो एम साइन थीटा असं असेल तर आपली एक्स मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, बरोबर याच्या अपोजिट डायरेक्शनला असणार. त्यामुळे आपण काढलं आहे असं, एम साइन थीटा इथं चालला आहे तर आपला इक्वेटोरियल कुठं चालला आहे, या डायरेक्शनला चालेल. मग पॉईंट फॉर कंपोनंट हा पी पॉईंट कुठं होतं, लाईज ऑन इक्वेटोरियल किंवा इक्वेटोर म्हणून. सो मॅग्नेटिक फील्ड कसं येणार, बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन फोर पाय इंटू मॅग्नेटिक फील्ड किती आहे, एम साइन थीटा डिवायडेड, सॉरी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती आहे, एम साइन थीटा डिवायडेड बाय आर क्यूब. हा कसं आहे, आपण इक्वेटोरियलसाठी फॉर्म्युला यूज केला, फक्त आपण काय म्हटलं इथं आपलं मॅग्नेटिक कॉम्पोनंट किती आहे किंवा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट किती आहे, एम साइन थीटा, तो मग इथं आपण डायरेक्टली यूज केला. एवढं लक्षात आलं, हां आधी एवढं दोन लिहून घ्या मग आपण ॲट पॉईंट पी काढून घेऊया. देअरफोर ओके मग आता पॉईंट पीला काढायचं, आपल्याला काय काढायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड. सो रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड कसे आहेत, हे दोन वेक्टर्स आहेत, कसे दोन वेक्टर्स आहेत. आता रिझल्टंट मॅग्नेटिक फील्डसाठी कसं करतात, बी स्क्वेअर इज इक्वल टू, आपण इथं कुठला फॉर्म्युला यूज करणार आहे की आपला वेक्टर्सच्या ॲडिशनचा फॉर्म्युला यूज करणार आहे, तो काय होता आपला, एफ स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी कॉस थीटा, है ना लक्षात, हाँ लक्षात ठेवायचं आहे कसं आहे तुम्हाला, हां एफ स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी कॉस थीटा, हा आपण फॉर्म्युला इथं वेक्टर्सच्या ॲडिशनसाठी यूज करणार आहे. आपण जे बी काढले होते सगळे नथिंग बट वेक्टर्स आहेत, त्यांची ॲडिशन करणार आहे. आता कसं आहे की तुम्ही हे जे बी ॲक्सिल आणि बी इक्वेटोरियल काढला आहे ना, ह्या दोघांमधला टोटल अँगल 90 degrees असतो. बी ॲक्सिल आणि बी इक्वेटोरियलमध्ये कायम तुमचा अँगल 90 degrees असतो, त्यामुळे कॉस ऑफ 90 किती येतं, कॉस ऑफ 90 किती येणार, कॉस ऑफ 90 पटकर आहे, ट्रिग्नोमीटर लागणार आहे आपल्याला, कॉस ऑफ 90 झिरो येतं, कॉस ऑफ 90 झिरो येतं. समजा आपला बी ॲक्सिल आणि बी इक्वेटोरियल हे दोन वेक्टर्स आहेत
आणि त्यांची आपल्याला वेक्टोरियल एडिशन केली तर दोघांमधला अँगल असतो 90 डिग्री, आणि 90 डिग्री आलं की कॉस ऑफ 90 झिरो येतं. त्यामुळे ही टर्म तुमची एनी हाऊ निग्लेक्ट होते. काय होते? निग्लेक्ट होते. मग तुमचा टोटल बी स्क्वेअर किती मिळणार आहे की बी ॲक्सियल स्क्वेअर प्लस बी इक्वेटोरियल स्क्वेअर असणार आहे. पुढची टर्म तुमची कॉस 90 झिरो झाली. मग हे काय होणार की बी स्क्वेअर इज इक्वल टू बी ॲक्सियल किती काढला आपण म्यू नॉट अपॉन 4π होल स्क्वेअर इंटू 4m² कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय r^6. मी काय केलं दादा, स्क्वेअर केला सर. असं लिहू की लिहू दे मधली एक स्टेप लिहूया, मधली स्टेप पण लिहून टाकूया. काय भाडू बिघडत नाही आपलं. म्यू नॉट अपॉन 4π इंटू 2m इंटू कॉस थीटा डिवायडेड बाय r³ ह्याचा होल स्क्वेअर प्लस बी एक्सेल किती आहे, सॉरी बी इक्वेटोरियल किती आहे, म्यू नॉट अपॉन 4π इंटू m साईन थीटा डिवायडेड बाय r³ होल स्क्वेअर. काय केलं मी, बी एक्सेलची व्हॅल्यू घातली आणि बी इक्वेटोरियलची व्हॅल्यू घातली आणि दोघांचा स्क्वेअर आहे. तर मग ही टर्म काय होणार तुमची, म्यू नॉट स्क्वेअर अपॉन 4π² किंवा ह्याला आपण टोटली ब्रॅकेटमध्येच घेऊया आपण, म्यू नॉट अपॉन 4π होल स्क्वेअर. हे काय होणार, 2m कॉस थीटाचा स्क्वेअर काय होतो आहे, 4m² कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय r³चा स्क्वेअर किती होणार, r^6. r³चा स्क्वेअर होतो r^6 होतो. प्लस सिमिलरली या साईडला म्यू नॉट अपॉन 4π होल स्क्वेअर इंटू m² साईन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय r^6. मग काय करूया आपण, ज्या ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या सगळ्या बाहेर काढून घेऊया. मग काय येणार कॉमन तुमचं, म्यू नॉट अपॉन 4π होल स्क्वेअर. म्यू नॉट अपॉन 4π दोन्हीकडे कॉमन आहे, बाहेर घेतलं. m कॉन्स्टंट आहे, m² कॉन्स्टंट आहे, त्यांना बाहेर घेऊया. m² डिवायडेड बाय r^6 कॉमन आहे, त्यांना बाहेर घेतलं. मग काय होणार तुमचं, 4 cos² θ प्लस, आता 4 cos² θ मी असं लिहितो जरा, 3 cos² θ प्लस cos² θ प्लस sin² θ. काय केलं मी, 4 cos² θ कन्वर्ट केलं. कशात, 3 cos² θ प्लस cos² θ प्लस sin² θ. हे लक्षात आलं, 4 cos² θ मी कसं 3+1 लिहिलं आहे. मग आता cos² θ प्लस sin² θ काय येतं व्हॅल्यू, ट्रिग्नॉमेट्रिक रेशियो आहे, फॉर्म्युला आहे, cos² θ प्लस sin² θ किती येते, cos² θ प्लस sin² θ, हां वन येते का, आम्हालाच विचारतो आता. हां cos² θ प्लस sin² θ म्हणजे 1 येतं. सो इट बिकम्स द म्यू नॉट अपॉन 4π होल स्क्वेअर m² r^6 इंटू 3 cos² θ प्लस sin² θ म्हणजे 1 झालं, म्हणजे 3 झालं, 3 cos² θ प्लस 1. ठीक आहे, ही झाली बी स्क्वेअरची व्हॅल्यू. आता ह्याचा स्क्वेअर रूट काढला की तुम्हाला बीची व्हॅल्यू मिळून जाईल. आधी इथपर्यंत लिहून घ्या, आपण पुढे जाऊया. ऑर्डर. सो हे काय काढलं आपण, बी स्क्वेअर काढला. मग बी स्क्वेअर काय आपला, म्यू नॉट अपॉन 4π होल स्क्वेअर इंटू m² बाय r^6 इंटू 3 cos² θ प्लस 1. आता ह्याचा जस्ट आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर रूट घ्यायचा. मग रिझल्टंट तुम्हाला बी मिळून जाईल. हा तुमचा झाला दोन्ही मॅग्नेटिक फील्डमुळे आलेला रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड. मग हे होणार, ह्याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर म्यू नॉट अपॉन 4π आहे तसा राहणार, m स्क्वेअर रूट आहे तसा राहणार, आणि r^2 स्क्वेअर रूट म्हणजे काय, r³ असतो. मग हे होणार तुमचं, याचा फक्त स्क्वेअर रूट घ्यायचा. मग 3 cos² θ प्लस 1. इथं मी काय केलं,
बी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतला, बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू एम अपॉन आर क्यूब अंडर रूट 3 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1. हा झाला तुमचा रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड. ही झाली मॅग्नेट्यूड. प्रश्न उरला डायरेक्शनचा, प्रश्न उरला आपला डायरेक्शनचा. आपण इथं काय अजून काय केलं की बी ॲक्सियल आणि रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड बी ह्याच्यामध्ये अँगल कसं आहे, अल्फा आहे असं आपण अज्यूम करूया. काय करूया, अल्फा आहे असं अज्यूम करूया. मग काय केलं मी इथं, थोडंसं इकडनं एक इकडनं एक असं परपेंडिक्युलर टाकलं. काय केलं मी, परपेंडिक्युलर टाकलं. ठीक आहे, हां आलो माता ही साईड. अल्फाच्या शेजारचं कुठलं असणार आहे, कॉस अल्फा. थीटाच्या शेजारची जी साईड असणार आहे ती कशी असते, अल्फा म्हणजे कॉस साईड असते, कॉस अल्फा. मी इथं काय केलं की अल्फा अँगल घेतला आहे आणि इथून एक असा परपेंडिक्युलर टाकला आणि इथे एक ट्रँगल फॉर्म केला, राईट अँगल ट्रँगल फॉर्म केला आहे मी. ज्याचं कसं झालं आहे की हायपोटेनियस कसं आहे, बी एवढा आहे. कसं आहे, बी एवढा हायपोटेनियस आहे असं म्हटलं मी. आणि ही जी साईड आहे अल्फाच्या समोरची ती कुठली, बी इक्वेटोरियलच्या इक्वल आहे असं आपण म्हणूया. कसं, बी इक्वेटोरियलच्या इक्वल आहे म्हणूया. मग आता बी एक्सेल कुठली याची, ॲडजसंट साईड आहे. आणि ऑपोजिट साईड कुठल्या अल्फाच्या, बी इक्वेटोरियल आहे. मग तुम्ही बी एक्सेल कसं लिहू शकता की बी एक्सेल इज इक्वल टू बी इंटू कॉस अल्फा. बी एक्सेल कुठली, ॲडजसंट साईड आहे. अल्फाच्या जवळची साईड असणार आहे त्याला आपण कॉस अल्फा म्हणतो. सिमिलरली बी इक्वेटोरियल म्हणजे अल्फाच्या समोरची साईड, अल्फाच्या समोरची साईड अपोजिट साईड असते त्याला म्हणतो आपण अल्फा, साईन अल्फा म्हणतो. म्हणजे ॲडजसंट साईड आहे त्याला काय म्हणतो, कॉस अल्फा, आणि ऑपोजिट साईड आहे त्याला साईन अल्फा म्हणतो. राहील लक्षात, ऑपोजिट साईड आहे त्याला आपण बी इंटू कॉस अल्फा घेतला, हायपोटेनियस इंटू कॉस अल्फा घेतला ॲडजसंट साईडला, आणि त्याच्या समोरच्या साईडला काय केलं, हायपोटेनियस इंटू साईन ऑफ अँगल घेतला. हे काय मी लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला नंतर डेरिवेशनच्या वेळी कामाला येणार आहे. मी काय केलं, बी इक्वेटोरियल आपण बी हे घेऊया, आपण बी एक्सेल घेऊया. मग बी इक्वेटोरियल अपॉन बी एक्सेल जर घेतला तर काय होणार तुमचं, बी साईन अल्फा डिवायडेड बाय बी कॉस अल्फा येणार. करेक्ट, हां. मी काय केलं, बी इक्वेटोरियल आपण बी एक्सेल घेतलं, एक रेशिओ घेतला, मग याच्यामध्ये बी बी कॅन्सल होणार. मग याचा अर्थ काय होतो की टॅन अल्फा इज इक्वल टू बी इक्वेटोरियल डिवायडेड बाय बी एक्सियल. ठीक आहे, बी इक्वेटोरियल अपॉन बी एक्सियल. मग हा अल्फा किती येतो, टॅन इनवर्स ऑफ बी इक्वेटोरियल डिवायडेड बाय बी एक्सियल. आता आपल्याला काय झालं, अल्फा अँगल आहे, अल्फा अँगल अँगल आहे, आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की एम आणि पी मधला अँगल किती आहे, थीटा आहे. मी आता अल्फा काढले म्हणजे काय काढलं आहे की बी एक्सेलपासून किती अँगलवर आहे बी हा काढला आहे, तो झाला अल्फा. आणि आपल्याला माहिती आहे बी एक्सेल टू एम अँगल किती आहे, थीटा. म्हणजे थीटा प्लस अल्फा केला की तुम्हाला रिझल्टंट बीचं अँगल मिळून जाईल ना. आता थोडं कन्स्ट्रक्शन लक्षात येतं आहे. मी काय केलं आता फक्त की बी एक्सेल आणि बीमधला अँगल काढला आहे तिथं अल्फा म्हणून, आणि आपल्याकडे अल्फा आता माहीत झाला आहे आणि थीटा ऑलरेडी माहिती आहे की एम आणि बी एक्सेलमधला अँगल किती आहे, मग तो झाला थीटा. मग थीटा प्लस अल्फा म्हणजे कसं होणार आहे, बी एक्स तुमचं एमपासून बीपर्यंतचा अँगल किती आहे, तो टोटल अँगल फाईंड आउट होतो. आणि तो अँगल फाईंड आउट झाला याचा अर्थ तुमचं एमपासून कुठल्या डायरेक्शनला आहे हे कन्फर्म होतं मॅग्नेटिक फील्ड. ओके, दॅट्स ऑल. एवढं लिहून घ्या मग आता त्याच्यामध्ये बी इक्वेटोरियल आणि बी एक्सेलची व्हॅल्यू घालूया आपण, त्याचं काय नाही झालं. तिथं बी एक्सेल आणि बी इक्वेटोरियलची व्हॅल्यू घाला बघू. बी एक्सेल आणि बी इक्वेटोरियल काढल्या ना आता, त्या व्हॅल्यूज घाला आणि किती येते सांगा. मग इथं इथं बी इक्वेस बी इक्वेटोरियल आणि बी एक्सेलमध्ये व्हॅल्यू किती आहेत त्या घाला. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ
बी इक्वेटोरियल ची वैल्यू किती आहे? आता काढली आहे ना माग बी इक्वेटोरियल, बी एक्सियल, ते घाला बघू कसं होतंय. हां घाला त्या वैल्यू बघू काय होतं. बी इज अल्फा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ बी इक्वेटोरियल. हां होय होय. हां तुम्ही काढला ना याच्या आधी 2m sin थीटा 2m cos थीटा, याच्या आधी एक काढला व्हॅल्यू. हे आर्बिटरी पॉईंटवरचं आहे मॅग्नेटिक फील्ड, ह्याच्या आधी काढला नाही का? हा आर्बिटरी पॉईंट झाला, त्याच्या आधी पण काही पॉईंट्स काढल्यात ना मी दोन ॲक्सियल आणि दोन इक्विटोरियलमध्ये. तुम्ही बी एक्सेल किती काढला ह्या डेरिव्हेशनमध्ये? 2m cos थीटा अपॉन आर क्यूब. हां ती ॲक्सेलची व्हॅल्यू झाली बार मॅग्नेटसाठी आर क्यूब. हां ती व्हॅल्यू टाका त्याच्यात काय होतं सांगा. बी इक्वेटोरियलची व्हॅल्यू कशी आहे? म्यू नॉट अपॉन 4π इंटू एम साईन थीटा अपॉन आर क्यूब टाकला ना. हां डिवायडेड बाय म्यू नॉट अपॉन 4π इंटू 2m cos थीटा डिवायडेड बाय आर क्यूब. मग त्यातलं कॉमन काय काय आहे दाखवूया इथं सरळ. मग अल्फा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ बी इक्वेटोरियलची व्हॅल्यू कशी आहे? म्यू नॉट अपॉन 4π इंटू किती आहे एम साईन थेटा डिवायडेड बाय किती आर क्यूब डिवायडेड बाय म्यू नॉट अपॉन 4π इंटू 2m कॉस थेटा अपॉन आर क्यूब करेक्ट. आता कॉमन काय काय ते आधी कट करूया. 4π 4π कट, म्यू नॉट म्यू नॉट कट, आर क्यूब कट केलं, एम एम कट केलं, ठीक आहे. आता उरल्या सगळ्या टर्म्स. मग आता ही काय होती तुमची की टॅन इनव्हर्स ऑफ साईन थिटा अपॉन 2 कॉस थिटा उरतं. कसं उरतं? साईन थिटा अपॉन 2 कॉस थिटा. मग हे उरणार काय? टॅन इनव्हर्स ऑफ 1/2 टॅन थीटा म्हणजे काय झालं? अल्फा. साईन थीटा आपण कॉस थीटा म्हणजे काय? टॅन थीटा. मग 1/2 टॅन थीटा. हे बी एक्सेल आणि बी मधलं अँगल आहे. सो पुढे लिहा द अँगल बिटवीन. सो द अँगल बिटवीन direction of B bar, direction of B bar and M bar is theta plus alpha, is theta plus alpha. ठीक आहे. आज आपण इथं थांबूया उरलेलं नेक्स्ट लेक्चरला घेऊ. मग आता आपण काय काय बघितलं होतं की बार मॅग्नेटशी आपण तीन ठिकाणचे काय बघितलेत? मॅग्नेटिक फील्ड्स बघितलं, बी इक्वेटोरियल, बी ॲक्सिस आणि बी ॲट अ ऑर्बिटरी पॉईंट. ठीक आहे. मग आज आपण थांबूया नेक्स्ट लेक्चरला आपण अर्थ ॲज अ मॅग्नेटिक मॅग्नेट म्हणून चेक करूया. ठीक आहे.